Declara mata aqui, gente. हॅलो, हाय, नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? ॲक्च्युली हा ब्लॉग शूट करणार नव्हते, पण मी म्हटलं आता जाऊ दे. आता देवीला आम्ही दरवेळेस महिन्यातून एकदा तरी जातो, म्हटलं दरवेळेस तेच शूट करून तुम्ही बघून बोर होऊन जाईल. नंतर लक्षात आलं, म्हटलं तर पावसाळा चालू आहे आणि वरती जो काही नजारा असेल तो बघण्यासारखा असणार आहे, मग तो शूट केलाच पाहिजे. तेव्हा मी अर्ध्यातूनच ब्लॉग सुरू केलेला आहे. चला, आणि गावावरून मावशी, काका आणि बाबा आले होते, त्यामुळे आम्हाला देवीला जायचंच होतं. आणि पावसाळ्यात देवीला जाण्याची जी काही मजा आहे ना, ते वातावरण खूपच छान असतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच जाऊन या एकदा दर्शनाला. आईचं पहिल्या लाईनीतून चाफिरल होतो. चला चला पुढे, चला अर्धत नस थांबायचं, चला चला लवकर. दादा ऐक, गंध लावलाय त्याला कुणीतरी. पान सुपारी कन्नासाठी मावा खात आहे. राहू द्या ना, एवढं ये उचल आता हे फुकट वाही शकत.
गवत असं टव चरलं पाहिजे ना ते. जागा घेतली रे नी बरोबर. राम राम मंडळी. कुठल काज नारळ कमी होतच ना आता. चला चला मम्मी कोणाकडून घेतलंय पुढे खाल्ल तुझा फेक म्हणा तुला थांडातला बोल.
दुखा पेडे पेडे हा कुत्रा असेल खादर होईन दोघांचे Let's go. जिल पाठव ना तुमचा फोटो. सटकत बर का बस मोबाईल जाईन माझा अय्यो कोणतं पाणी चांगलं दिसतंय पाऊस असा ना पाऊस पट माझून एक परिसर लागता आनंद चाले निघाला पिल्लू ची घाणे डाहलो बघू 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 हे व्हिडिओ दाखव ना मला कस काय नाही म्हणजे चिगंदा खेकडा अरे चल घर मग घरी ना टॉप मध्ये पाहिजो हा पाहिजो चल काय खायला झाल्याच काय खातात ते गांडूळ खात्यात ठेव खाली आता एवढीच येतो काय खाणार आहे तू रे बघू रे इकडे नीट दाखव हातावर दाखव ना दादा केकडा खाऊ केकडा चावला पाहिजे मग तेव्हा समजेल तू थंडी वाजतील काढे काढे मावशी बाजून देणार तुला इथं चार तास वाजले की होत ते चार तास लगेच नाही होत आलं का काय मेमरी फुल झाली गेलं
कोणी पकडला? पाण्यात सोड दे पाण्यात सोड पाण्यात मारू नको खाली सोडून देतील तर फोटो पाय ते हा पळता जाऊ दे त्याला सोड कुठेल खाली सोड ना दादा कपडे आणून घे असलो तो आमची गाडी मोकळी होती पण तोकडा तिथल्या मस्त चालणार खरं तर आम्हाला लाईन पॉईंटला जाण्याच्या आधी बुशी डॅमला जायचं होतं पण बुशी डॅम आता बंद केलं आहे. जो काही किस्सा घडला तो खूपच वाईट होता आणि जरी तुम्ही आता कुठे धबधब्याच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर काळजी घ्या, एन्जॉय करा. आता आम्ही इथून डायरेक्ट घरीच जाणार होतो त्यामुळे इथेच ब्लॉग थांबवला आहे. आता तुमचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही बाहेर जात असाल तर काळजी घ्या. बाय.